तुझ्या काही कामाचं नाही चाललंय, आम्ही जरा शॉपिंगचं बघतोय. मी तुम्हाला सांगू बाबा, चिवडा झाला माझे शंकर झाले. तुझे लाडू झालेच नसतील ना, झाले की नक्की कळव हा मला. व्हायरस मराठीचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं हे बटन दाबा, म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. मी हरले, तू जिंकलास. ए ब्रो, हा मराठीतला चंकी पांडे फार भारी आहे. हा बोल बघ ना कसला भारी आहे, दोघेही काही बडबडत असतात. पण लॉजिक असतं त्यांच्या बोलण्याला. काही आवडलं ना तुला? हो अरे फारच भारी आहे. काय प्रकार आहे हा? राज चिकराड नावाचा शो आहे व्हायरस मराठीवर. अच्छा. दर एपिसोड मध्ये हे दोघं काहीतरी आई ठासतात. काय चाललं तुमचं? टाइमपास. अरे युट्यूब वर आम्ही व्हिडिओज बघतोय व्हायरस मराठीचे. चल चल बघू. अरे तुझे लाडू झाले का करून? चिवडा करपला असेल. आणि माझे शंकर पाय. हा बघ हा कसा आहे. हा नाही दुसरा, जरा महागडा हवाय मला. अरे महागडा काही नसतं रे, फीचर्स बघ जे चांगले असेल ते. कॅमेरा चांगला असला पाहिजे. नवीन मॉडेल आलंय बघ त्याचं. कुठलं? तुझ्या काही कामाचं नाही चाललंय, आम्ही जरा शॉपिंगचं बघतोय. त्याला मोबाईल घ्यायचाय, ड्रेस घ्यायचाय तिला. मी तुम्हाला सांगू बाबा, चिवडा झाला माझे शंकर झाले. तुझे लाडू झालेच नसतील ना, झाले की नक्की कळव हा मला. ये तू आता. हे बघ हा कसा आहे, अजून महागडा हवाय मला. असं काय रे तू? नाही आधी माझा फोन मला बघायचा. हे बघ तू, हा छान वाटतो, मस्त वाटतो. 50,000 भाई चिवडा आलेलो. वाव मॅन, शंकर पाय केले. येस, खाऊन बघ खाऊन बघ, तुला आवडतीलच. गोड ऐवजी तिखट केल्या पाहिजे होत्या. तुला माहितीये ना मला तिखट जास्त आवडतात. कर ना तिखट. हा करतो करतो, ऑर्डरी सोड नको, कर ना तिखट. कस झालं? लाडू ड्रायफ्रुट्स नाही टाकलेस, कसला कंजूस टाकतो. हे मॅन बोल, हे दाखव ना मला जरा. दे ना चिवडा खाय का? हा अरे खाले बेटा चिवडा. सांगा बघा, तुझ्या जास्त क्रंची झाला असतं ना, तुम्हाला जास्त आवडलं असतं. क्रंची झालं, क्रंची तुला समजलं ना, क्रंची झाला असत. अरे हे काय, करंज्या नाही केल्या? बरोबर, जे केलं ना तेच तू माग. करंज्या नाही केले? अरे करंज्याशिवाय मजाच नाही येणार. करीन करीन. आणि हे काय, बेसनाचे लाडू एवढे? हो. अरे अरे मला बँकेत पण न्यायचे. तू अजून एक बॅच कर. हो. तर खांडेकरांची ना डिमांड आहे, सांगलीला येताना बेसनाचे लाडू शिवाय यायचंच नाही म्हणे. खांडेकर मी मिशा उडून काढीन. खांडेकर खातोय माझे लाडू. खांडेकर चकली किती नरम झाली आहे, जरा क्रंची करणार आहे. तुमचं काय काय चाललंय काय रे? तुमचं क्रंची कर, जरा तिखट कर, जरा करंजा कर, काय चाललंय काय? मी काय वेटर आहे इथे येऊन ऑर्डर देत आहे मला ते? हा कोण आहे मी? कोण आहे मी? बेकूक. तूच म्हणालास ना मग. आणि मॅन चिलगे, तसंही आम्ही बाहेर चाललो, जरा फिरून येतो. फिरून मला एकट्याला सोडून? ए दिस इज नॉट फेअर, याला काय अर्थ आहे? हा तुम्ही मला टेन्शन नको घेऊ रे, मास्क आणि सॅनिटायझर घेऊन चाललो. तू मज्जा कर तुझ्या राज्यात, तुझ्या किचन मध्ये. ए दिस इज नॉट फेअर. ऐका चल. ए ऐका ना. ए ए ए हॅलो. ए
आले वाट हाय सर, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी सर. दिवाळी बोनस बिनस कुछ? हॅलो सर, हॅपी दिवाळी. 501 क्या? 501 सर. 501 हां, ओके. अरे काय रे, किती वेळ लावलात रे तुम्ही लोक. सर देशपांडे इधर रहते क्या? इधर कोई सर देशपांडे नहीं रहते, इधर तरे रहते. सर देशपांडे ऊपर रहते. अरे बापरे, केवढं धमाल झालंय मला. या मास्क मध्ये घुसमटल्यासारखं वाटतं. किती मज्जा आली नाही बापरे. पहिल्यासारखी दुकानं सुरू झालेली बघून खूप बरं वाटलं मला. हो पण सोशल डिस्टन्सिंगचा लोकांना विसरच पडलाय वाटतं. हो पण आपण कंपल्सरी मास्क वापरले आणि प्रत्येक वस्तू घेतल्यानंतर सॅनिटाईज केलं हातांना, हे मात्र बरं झालं नाही का? हो मला पण माझा मोबाईल मस्त मिळाला. खुश आहेस ना तू? आणि काय ग आई, तू त्या साडीच्या दुकानात इतका टाइमपास काय करत होतीस? मी टाइमपास करू? हे बघी, तो दुकानदार हैरान, मी हैरान, पण हिला काही आवडतच नाही पटकन. हा ड्रेस आवडलाय मला. हो ना, गुड. अरे मनोहर, जरा पाणी आण ना आम्हाला सगळ्यांना. नाही म्हणजे मी घेतलं असतं रे, पण तुझ्या किचन मध्ये आम्हाला एंट्री नाहीये ना म्हणून. आई पण माझे फटाके राहिले. अरे असू दे, आता काय लहान नाहीयेस आणि आता फटाके बिटाके काही वाजवायचे नाहीये. हे मॅन, आर यू ओके? फॅन्टॅस्टिक. मला काय झालंय? मला वाटलं तुला फोमो झालाय. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. असं काही होत नाही मला. आणि मला कशाला होईल फोमो टोमो? मी इथे बरा आहे, माझं किचन बरं, मी बरा, तुम्ही तिघेही मजा करा. व्हिडिओज बघा, टी व्ही बघा, बाहेर शॉपिंग करा, नाही का? तुम्हाला कशाला हवा आहे बाबा तुमच्यामध्ये? माझं आपलं बरं आहे. रांधा वाढा, उष्टी काढा, तुमच्यामध्ये नकोच मी, नाही का? बाप रे मनोहर, तरे इतकी बडबड करण्यापेक्षा सरळ सांगायचं ना की मलाही वेळ द्या, आय मिस यू ऑल. पण नाही, तुला स्पर्धा करायची. अरे मनोहर, हे किचनच काय, हे सगळं घर तुझंच आहे. प्रत्येक घरात जशी आई घराला घरपण देते, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते, तसं तू या घरचा आई आहेस. तू या घराला घरपण दिलंयस. आणि मॅन, तू या जगातलं सगळ्यात बेस्ट कुक आहेस. आणि या बेस्ट कुक साठी आम्ही एक सरप्राईज आणलाय. डोळे बंद कर बरं. लगेच. अरे मॅन, ती सांगते ना. ए नाही, मी डोळे बंद कर. अरे यू काय, अरे वा, नवीन ऐप्रन, क्या बात है यार, तुम्ही ना त्या गोड लाडवांपेक्षाही गोड आहात सगळे. इस बात पे ग्रुप हग. म्हणजे इस बात पे कुछ मीठा हो जाए. या पोरांसोबत तू ऐक, मी स्वयंपाकघरात ते सगळं एक ताट असं सजवलंय सगळ्या फराळाचं. जापर घेऊन ये पटकन. आवडलं ना? आईस्क्रीमचा तुमचा कशा साठी आणलास तू बाबा? तर मंडळी, आमच्या तरे कुटुंबातर्फे आणि व्हायरस मराठीच्या कुटुंबातर्फे तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला? कसा वाटला आमच्या बाबांचा फोमो?
आमच्या घरी आमचा बाबा आमची आई आहे आणि आमची आई आमचे बाबा. तुम्हाला आवडलं असेलच तर तुमच्या आई बाबांना पण दाखवा आणि कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हायरस मराठी.